मंदिर उघडा ह्यासाठी गेले काही महिने, विशेषतः कोरोनाची तीव्रता थोडी कमी व्हायला लागल्यानंतर आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू झाल्यानंतर मंदिर उघडा ह्यासाठी जे आंदोलन सुरू आहे त्यात आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मंदिरांच्या बाहेर संत महंत वारकरी नेते हे उपोषणाला बसले होते। त्यातल्या शिर्डीला बसलेल्या संत महंतांना आता संध्याकाळी 7 वाजता अटक झालेली आहे, हे धक्कादायक आहे। संत महंतांची काय इच्छा होती, त्यामुळे 5 जणांना तरी किमान मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेऊ द्या, कारण प्रकाश आंबेडकरांना तुम्ही हजारोच्या संख्येमध्ये पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ दिलं, मध्यंतरी तिरुपतीचं एक शिष्टमंडळ आलं, त्या शिष्टमंडळाला साईबाबांचं दर्शन घेऊ दिलं, पण पोलिसांनी हे ऐकलं नाही। वारंवार ते मुंबईशी संपर्क करता आले, स्वाभाविकपणे मुंबईतून नकाराची घंटा वाजली असेल आणि या सगळ्यांना अटक झालेली आहे। आता संत महंतांना अटक करण्यापर्यंत ह्या सरकारची स्टेज आलेली आहे आणि याची जी काही प्रतिक्रिया समाजामध्ये उमटेल त्याला या सरकारने तयार राहावं। साधा विषय आहे की तुम्ही काही ना काही नियमावली तयार करून मंदिर उघडा, ती नियमावली किती कडक असते ते चालेल, बाकी तुम्ही दारूची दुकानं आणि मॉल आणि बसेस आणि एसटी आणि रेल्वे आणि विमान सगळं सुरू करणार, मंदिरं का बंद करणार? आणि त्यामुळे ह्या घटनेचा शिर्डीला संत महंतांना अटक झाली, वारकरी नेत्यांना अटक झाली यांचा मी निषेध करतो आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागतात।